उज्ज्वल निकम यांनी जळगावमधून लढायला हवं असं आता संजय राऊत म्हणतायत. महाविकास आघाडीचा उमेदवार जागा जिंकेल असं सुद्धा संजय राऊत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय. मी बाहेरचं आहे असं म्हणणं चुकीचं असं आता उज्ज्वल निकम यांनी यावर म्हटलेलं आहे. जळगाव जन्मभूमी तर मुंबई कर्मभूमी आहे असं उज्ज्वल निकम म्हणतात. उज्ज्वल निकम हे जरी भाजपचे उमेदवार असले तरी ती जागा महाविकास आघाडीचा उमेदवार 100% जिंकेल. 100% जिंकेल. माझ्या माहितीनुसार त्या मतदारसंघात भाजपचे अनेक प्रमुख नेत्यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला. त्या भागात कोणी उमेदवारी घ्यायला तयारच नाहीये. उज्ज्वल निकम यांनी खरं म्हणजे जळगावमधून उमेदवारी घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं. हे त्यांचं होमग्राऊंड आहे. पण अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी उमेदवारी स्वीकारली आहे आणि नक्कीच तिथे एक लढत चांगली होईल. मी बाहेरचा आहे हे म्हणणं पूर्णतः चुकीचं खोटं आहे. जन्मभूमी ही माझी जळगाव असली तरी माझी कर्मभूमी मुंबई आहे. आणि इतकंच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मी अनेक विविध खटले चालवलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या नागरिकाला रहिवाशाला मी त्या जिल्ह्यातला आहे असं वाटणं साहजिक आहे. त्यामुळे या आरोपांमध्ये कुठल्याही प्रकारे दम नाही. फुसकेबार करायचे असतील तर जरूर करावे. मी त्याचा कॉग्निझन्स घेणार नाही.